नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आय बी पी एस पॅटर्ननुसार जे काही महत्त्वाचे विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा आपण स्पेशल जिल्हा परिषद भरती तसेच आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे फोर्टी इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरीज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर पहा मित्रांनो यामध्ये आय बी पी एस जे आहे या ठिकाणी आपल्याला पाच ऑप्शन देणार आहे कारण नुकतंच पहा एक डेमो लिंक देखील आय बी पी एसनं जारी केली होती तर त्यामध्ये एका प्रश्नाला पाच ऑप्शन हे दिलेले होते लक्षात ठेवायचं आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा या ठिकाणी आपल्याला पुस्तकाचं नाव विचारलं आहे फोर्टी इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरी हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक शिवथानू पिल्लई हे जे आहेत यांचे लिखित पुस्तक आहे फोर्टी इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरीज पर्याय क्रमांक एक आपलं या एक प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्र सरकारकडून किती वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एस टी बसमधून मोफत प्रवास दिला जातो पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे कारण एक सध्याचं योजना एक सुरू केलेली आहे पहा एकनाथ शिंदे यांनी आणि एकनाथ शिंदे जेस्ट जेस्ट बस, जे आहेत हे मुख्यमंत्री आहेत पण या ठिकाणी काय आहे की महाराष्ट्र शासनाकडून किती वर्षावरील ज्येष्ठ जे आहेत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना एस टी बस म्हणजे जे महामंडळाची बस आहे त्याद्वारे मोफत प्रवास दिला जाईल तर लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार तर जे काही व्यक्ती पंचाहत्तर वर्षापुढच्या आहेत म्हणजे पंचाहत्तर वर्ष त्यांना कंप्लीट झालेल्या आहेत अशा सर्व ज्येष्ठ व्यक्तींना किंवा ज्येष्ठ लोकांना एस टी बसमधून मोफत प्रवास दिला जाणार आहे पर्याय क्रमांक पाच आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल लक्षात ठेवा मित्रांनो कारण हे जे आरोग्य ही जी काही जिल्हा परिषद भरती होणार आहे थोडीशी ही वेगळ्या पद्धतीत होईल कारण प्रत्येक प्रश्नाला पाच ऑप्शन असणार आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये कोणतंही ऑप्शन कोणत्याही ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं प्रश्न क्रमांक तीन आहे हिरड्या सुजून दातामधून रक्त येण्याचं लक्षण हे कोणत्या रोगाशी संबंधित आहे या ठिकाणी आपल्याला एक रोगाचं सिम्पटम विचारलं आहे पहा म्हणजे रोगाचं एक लक्षण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्यावरून आपल्याला रोग कोणता आहे हे ओळखायचं आहे पहा रोगाचं लक्षण काय आहे तर हिरड्या सुजतात आणि दातामधून रक्त येतं तर असं जर घडलं तर समजायचं आपल्याला कोणता रोग झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर त्यावेळी समजून जायचं स्कर्वी हा आजार झालेला आहे कारण स्कर्वी आजाराचं लक्षण आहे हिरड्या सुजून दातामधून रक्त येतं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पहा हिरड्याविषयी अजूनही महत्वाचे काही जीवनसत्व आहेत त्याविषयी आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात लक्षात ठेवा स्कर्वी जो हा जो आजार आहे हा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो लक्षात ठेवा विटॅमिन सीमध्ये आंबट असणारी फळं सर्वात महत्वाचं म्हणजे आवळा या ठिकाणी पहा म्हणजेच विटॅमिन सी विटॅमिन सी हे जे आहे हे आपल्याला आंबट फळामधून मिळतं सोबतच पहा बेरीबेरी हा एक है। विटेमीन बी, विटेमीन बी हो बेरी बेरी आजार आहे विटॅमिन बी विटॅमिन बीची कमतरता भासल्यामुळे होतो पहा बेरीबेरी आजार पण या ठिकाण प्रश्नाचं उत्तर काय होईल हिरड्या सुजून दातातून रक्त येणं म्हणजेच कर्वी आजार पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे जैव वैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि विघटन योग्य पद्धतीने केले नाही तर खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होऊ शकतो पहा प्रश्न हा महत्वाचा आहे कारण हा जो प्रश्न आहे पहा हा स्टाफ नर्ससाठी विचारण्यात आलेला होता ज्यावेळी जैववैद्यकीय जो घनकचरा आहे त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित पद्धतीने केलं नाही तर खालीलपैकी कोणता आजार होतो लक्षात ठेवायचे प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक पाच वरील सर्व म्हणजेच यामध्ये एच आय व्ही यड्स क्षयरोग कावीळ आणि डेंगू हे जे आहे हे सर्व आजार होऊ शकतात कधी होतात तर जैव वैद्यकीय जो घनकचरा आहे याचं व्यवस्थापन आणि विघटन जर योग्य पद्धतीने नाही झालं तर हे सर्व रोग होण्याचा धोका असतो पर्याय क्रमांक पाच आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला होता की कारगिल विजय दिवस हा कधी साजरा करतात आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचे कारगिल विजय दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक दोन तर सव्वीस जुलै या दिवशी साजरा केला जातो आणि मित्रांनो यावेळेस भारताने पहा जे पाकिस्तानचं सैन्य होतं त्यांच्यावरती विजय मिळवलेला होता जर आपल्याला कारगिलचा जो पूर्ण एपिसोड आहे म्हणजे जे कारगिल युद्ध कसं झालं यावर जर आपल्याला डीपमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा आहे रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते पहा एखाद्या रोग जो आहे तर रोग काय आहे कशा प्रकारचा आहे याचं जर आपल्याला निधान करायचं असेल तर डॉक्टर जे आहेत आपल्या शरीरातील एखाद्या भागाचा एक तुकडा कट करून घेतात तर ती जी मेथड आहे ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो यामध्ये जेवढे काही आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत पहा जेवढे काही तांत्रिक प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला जिल्हा परिषदमधलं जे आरोग्य विभाग आहे त्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत हे आपण करंट अफेअर्स दोन हजार तेवीसचे टी सी एसद्वारे घेत आलेले प्रश्न आहेत आणि सोबतच जे काही आय बी पी एसने देखील प्रश्न विचारलेले आहेत पहा ते देखील प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये काही घेत आहोत तर पहा प्रश्न सातवा आहे जागतिक येड्स निर्मूलन दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो पहा जागतिक येड्स निर्मूलन दिन तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर एक डिसेंबर पहा एक डिसेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक यड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो पहा आरोग्य विभागासाठी महत्वाचं असणारं एक पुस्तक आपण घेऊन आलो होतं पहा शंभर टक्के टी सी एस आणि एस पॅटर्ननुसार आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जी आहे लेखक आहेत पहा सचिन कुरुंडसर आणि पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन यांच्याद्वारे हे जे पुस्तक आहे हे सर्वात लेटेस्ट असणारं आरोग्य विभागावरचं इम्पॉर्टंट असं पुस्तक आहे यामध्ये पहा सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड या दोन्ही भरतीसाठी हे महत्त्वाचं पुस्तक असणार आहे आणि यामध्ये मे दोन हजार तेवीसला जी काही टी सी एसद्वारे परीक्षा झालेली आहे त्यातील महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जवळपास सर्व प्रश्न जे आहेत हे या पुस्तकामध्ये ॲड केलेले आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच हजार दोनशेपेक्षा जास्त तांत्रिक वनलाईनवर प्रश्न देखील ॲड केलेले आहेत आणि ही जी पुस्तक असणार आहे ही लेटेस्ट आवृत्ती आहे म्हणजेच पाचवं आवृत्ती आहे पहा त्यामुळे हे पुस्तक सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे आरोग्य भरतीसाठी पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे व्यक्ती आणि वल्ली पहा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आपल्याला मित्रांनो दोन्ही एक्झाम पॅटर्नमध्ये पहा आय बी पी एस आणि पी सी एस या दोघाही मध्ये जे काही महत्वाचे पुस्तकं आहेत आणि त्यांचे जे काही लेखक का आहेत ते आपल्याला नेहमी विचारलेले आहेत लक्षात ठेवा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पु ल देशपांडे हे जे आहेत या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे सदाचार या शब्दाच्या संधीच्या होडीचा योग्य पर्याय निवडायचा आहे पहा आपल्याला या, या ठिकाणी विग्रह है। तो शब्द है सदाचार याचा आपल्याला विग्रह सांगायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन सत अधिक आचार म्हणजेच सदाचार पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे इलॉन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून काय ठेवले आहे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या मेमधील जी काही स्पर्धा झाली आहे भरती झालेली आहे त्यामध्ये असाच पद्धतीचा एक प्रश्न विचारला होता पण प्रश्न असा विचारला होता की ट्विटर हे जे आहे हे कोणाकडून खरेदी करण्यात आलेलं आहे तर पहा ट्विटर खरेदी केला आहे एलॉनमस आणि ट्विटरचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे तर नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर फक्त आणि फक्त ट्विटरचं नाव हे यक्स या नावाने ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा जो लोगो आहे लोगो देखील पहा यक्स याच नावाचा आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ट्विटरचं नाव बदलून फक्त आणि फक्त यक्स असं ठेवण्यात आलेलं आहे हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता तर त्या ठिकाणी जवळपास तीस टक्के विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी मक्स आ, मस्क यक्स असं नाव ठेवण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा हे चुकीचं आहे बरोबर नाव आहे फक्त यक्स पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा आहे संविधानानुसार राज्य कारभार चालतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते पहा संविधानानुसार जो काही देशाचा कारभार आहे तो योग्य पद्धतीने चालत आहे की नाही हे जे पाहायचं असतं त्याची जबाबदारी ही कोणाची असते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जर राष्ट्रपती जे आहेत पहा लक्षात ठेवायचे देशाचे प्रथम नागरिक जे आहेत ते राष्ट्रपती आहेत आणि राष्ट्रपती यांची एक जबाबदारी असते की संविधानानुसार आपल्या देशाचा जो राज्यकारभार आहे तो व्यवस्थितपणे चालत आहे की नाही याच्यावरती लक्ष ठेवण्याची पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल या ठिकाणी पहा आपले सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर सध्याच्या राष्ट्रपती आहेत पहा द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे जागतिक ब्रेल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पहा जागतिक ब्रेल दिन हा जो दिवस आहे हा कोणत्या दिवशी पाळण्यात येतो किंवा साजरा केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जो चार जानेवारी हा जो दिवस आहे पहा चार जानेवारी हा दिवस जो आहे हा जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल प्रश्न क्रमांक तेरा आहे मनेरगा अंतर्गत राज्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना एकशे पंचवीस दिवसाच्या वेतनाची हमी देणारा कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे पहा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे ज्या काही योजना आहेत पहा आपल्या देशामध्ये त्या योजनेवरती देखील महत्त्वाचे प्रश्न हे जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत त्यामधीलच हा एक प्रश्न आहे मनेरगा अंतर्गत राज्याच्या शहरी व तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना किती दिवसांच्या तर एकशे पंचवीस दिवसांच्या वेतनाची हमी देणारा एक कायदा जो आहे तो पारित करण्यात आला आहे आणि तो कायदा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक पाच जे राजस्थान जे आहे राजस्थान असं करणारं रा पहिलं राज्य ठरलेलं आहे ऑप्शन क्रमांक पाच आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे पहा मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे किंवा येत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जे मध्य प्रदेश आहे पहा मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना जी आहे हे राबवण्यात येत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार नऊचे नोबेल विजेते व्यंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावरती संशोधन केले आहे पहा प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे तर दोन हजार नऊ साली कधी दोन हजार नऊ साली भारतातील एक व्यक्तिमत्व आहे व्यंकटरमण रामकृष्णन यांना नोबेल पारितोषिक जे आहे ते जाहीर करण्यात आलं आहे पण जे नोबेल पारितोषिक जे आहे त्यांना एका संशोधनाद्वारे देण्यात आलं होतं आणि ते जे संशोधन आहे त्यांनी सेल्स ज्या असतात म्हणजे ज्या जा पेशी ज्या असतात तर त्या पेशींवरती एका भागावरती त्यांनी संशोधन केलं होतं तर ते कशावरती केलं होतं लक्षात ठेवा तर पेशीच्या रायबोझोम्स हा जो घटक आहे म्हणजे भाग जो आहे त्यावरती त्यांचं संशोधन होतं आणि त्यांना दोन हजार नऊ साली नोबेल देखील देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रायबोझोम्स प्रश्न क्रमांक सोळा आहे अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे किंवा समानार्थी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहा अहंकार आणि मित्रांनो जे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत आत्ता टी सी एसद्वारे झालेले ते पूर्ण आणि पूर्ण समानार्थी शब्द आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेच जर व्हिडिओ आपण म्हणजे तोच जर प्रश्न पाहिले तर त्यामधील आपल्याला पहा दोन ते तीन प्रश्न जे आहेत हे आपल्याला नेहमी विचारले जाऊ शकतात तर अहंकार या शब्दाचा समानार्थी शब्द होईल पहा पर्याय क्रमांक दोन गर्व ह्या जो आहे हा अहंकाराचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता होईल पहा मराठीमध्ये आपल्याला महत्वाचे टॉपिक दिलेले आहेत पहा त्यावरच आपल्याला हे नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर अंगावर एकही एक दागिना नसलेली स्त्री तिला काय म्हटलं जातं तर पर्याय क्रमांक चार लंकेची पार्वती असं तिला म्हटलं जातं आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपला दोन हजार पंधरामध्ये आरोग्य विभागात विचारण्यात आला होता दोन हजार मध्ये आरोग्य विभागात विचारण्यात आला होता दोन हजार एकवीसला देखील आरोग्य भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता पर्याय क्रमांक चार लंकेची पार्वती त्यालाच काय म्हटलं जातं अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे यड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावरती परिणाम करतात हा देखील प्रश्न आपण युट्यूबच्या कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला होता त्या ठिकाणी आपल्याला पहा जवळपास वी तीस टक्के विद्यार्थी चुकीचं उत्तर देत होते आणि काहींना हा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे समजलाच नव्हता लक्षात ठेवा यड्स रोगाचे जे विषाणू आहेत म्हणजे जो एच आय व्ही वायरस आहे तो शरीरातील कोणत्या भागावरती परिणाम करतो लक्षात ठेवायचं आहे उत्तर आहे याचं श्वेतपेशी लक्षात ठेवा भरपूर विद्यार्थ्यांना श्वेतपेशी हे समजलत नाही श्वेतपेशीच्या ऐवजी आपल्याला असं दिलं शक दिलं जातं पहा पांढऱ्या रक्तपेशी किंवा पांढऱ्या पेशी लक्षात ठेवा या ठिकाणी तसं जर नाही आलं तर व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे श्वेत पेशी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होईल पांढऱ्या पेशींवरती परिणाम करतो पहा याच्याऐवीचा विषाणू प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात पहा जे काही भारतातील महत्त्वाचे व्यक्ती असतात किंवा ज्यांनी भारतासाठी काही महत्त्वाचं काम केलं जातं त्यांना भारतरत्न देखील दिला जातो आणि जे काही पद्मभूषण पद्मविभूषण आहेत हे देखील सन्मान आहेत ते प्रदान केले जातात पण ते जे आहेत ते एका कलमानुसार देण्यात येतात तर ते कलम कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक, एक तर कलम अठरा यानुसार किंवा याच्या तरतुदीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे भारत हे भारतरत्न आणि पद्मसन्मान प्रदान केले जातात पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल कलम अठरा प्रश्न क्रमांक वीस आहे वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपामध्ये बदल होतो तर त्या बदलाला काय म्हटले जाते मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा मराठी व्याकरणावरचा सर्वात इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात ठेवा वाक्यामध्ये बदल होताना शब्दाच्या लिंग वचन रूपामध्ये जो बदल होतो त्या बदलाला विकार असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे दुसरा सम चंद्रगुप्त याच्या दरबारातील खालीलपैकी कोणत्या नवरत्नाने मंत्रशास्त्र लिहिलेलं आहे लक्षात ठेवा मंत्रशास्त्र जे आहे हे कोणी लिहिलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन जो वेताळ भट्ट आहे लक्षात ठेवा यांच्याद्वारे लिहिण्यात आलेला आहे मंत्रशास्त्र किंवा मंचशास्त्र पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे डॅश हा भारतामधील एकमेव पर्यटक जिल्हा आहे ज्याला दोन जागतिक वारसा स्मारके लाभलेली आहेत पहा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला मित्रांनो पोलीस भरतीमध्ये देखील विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात देखील विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला तलाटी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षात आहे भारतामधील असा कोणता एकमेव पर्यटक जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याला दोन जागतिक वारसा स्मारक जे आहेत हे लागलेले आहेत लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर म्हणजे जे औरंगाबाद आहे यामधील दोन असे स्मारक आहेत जागतिक वारसा अजिंठा आणि वेरूळ हे जे आहेत हे दोन जागतिक वारसा स्मारके आहेत लक्षात ठेवायचे औरंगाबाद आणि संभाजीनगर कधी कधी या ठिकाणी आपल्याला औरंगाबाद हे ऑप्शन आता येणार नाही कारण औरंगाबादचं नवीन नाव जे आहे ते बदलून छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी अजून एक नाव बदललं आहे म्हणजेच ते आहे पहा धाराशिव जे उस्मानाबाद जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा याचं देखील नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे पहा धाराशिव त्यामुळे हा हे देखील प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत कधी कधी आपल्याला औरंगाबाद हे ऑप्शनमध्ये नसेल त्याऐवजी छत्रपती संभाजीनगर हे असेल पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे पूर्वीच्या सालार जंगच्या ख्यातनाम नवाब कुटुंबाच्या नावावर असलेले सालारजंग स्मारक जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे पहा हा देखील तर सालार जंग एक नवाब होता आणि त्याचं जे कुटुंब होतं तर त्याच्या नावावरती सालार जंग एक स्मारक उभारण्यात आलेलं होतं तर ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक पाच जे हैदराबाद आहे है, पहा मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे है, आणि हैदराबाद या ठिकाणी आहे सालार जंग स्मारक पर्याय क्रमांक पाच आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यामध्ये वसलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन जे झारखंड आहे पहा झारखंड राज्यामध्ये आहे छोटा नागपूरचं पठार आणि हे जे आहे हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खनिज संपत्तीसाठी ते महत्त्वपूर्ण असलेलं छोटा नागपूरचं पठार आहे आणि ते आहे झारखंडमध्ये ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस केसाने गाळा कापणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल या ठिकाणी आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पहा वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला नेहमी विचारले जातात तर त्यापैकी एक प्रश्न आहे वाक्प्रचार वाक्प्रचार काय आहे केसाने गळा कापणे याचा अर्थ काय होईल तर पहा आपण म्हणतो एखाद्याने जर आपल्याला विश्वासघात केला तर त्याला म्हणतो आपण केसाने गळा कापणे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे असणारे पंचवीस प्रश्न आणि आपल्याला या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला देखील जॉईन करून ठेवायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करत राहायचं आहे आपण भेटूया आप पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र